प्रक्रिया आहे, यामुळे सैक्शनल कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही टाईपने शिकता येईल. बेसिकली आम्ही एक लॅब ॲप लॉन्च करतोय सैक्शनल कोचिंग क्लासेस या नावाने. हे लवकरच तुम्हाला प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सरांसोबत किंवा सैक्शनल कोचिंग क्लासेससोबत तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही टाईपने शिकू शकता बेसिकली. ठीक आहे, तर तुम्हाला इथे सर लिंक पाठवतील येत्या एक दोन तीन दिवसात. सगळ्यांनी ते ऍप डाउनलोड करायचं आहे. आपल्या पॅरेंट्सला सुद्धा सांगायचं आहे की ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ऍपमध्ये तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स, अटेंडन्स, फीस मॅनेजमेंटचं ऑप्शन पण आहे. इवन तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही डायरेक्टली सरांना तिथे विचारू शकता. जसं आपण व्हॉट्सअपला वगैरे चॅट करतो, ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही सरांनासुद्धा आपले डाऊट्स वगैरे विचारू शकता. इथे बॅचेसचं ऑप्शन आहे. तर बेसिकली आपण जे ज्या आपण ज्या वर्गात शिकतो, फॉर एक्झाम्पल पाचवीमध्ये आहे, सहावीमध्ये आहे, असे वेगवेगळे तिथे बॅचेस असतील आणि प्रत्येकाला आपली आपली बॅचमध्ये तिथे सर ॲड करते आणि त्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल भेटेल, वेगवेगळे व्हिडिओज भेटतील, तुमच्या सिलेबस रिलेटेड सगळे काही क्वेरीज वगैरे असेल तर तुम्ही तिथे डाऊट वगैरे सॉल्व करू शकता. ठीक आहे, चॅटचं एक ऑप्शन आहे इथे. चॅटमध्ये तुम्ही डायरेक्टली तुमचे जे काही डिस्कशन तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकता. इथे साईड पॅनलमध्ये पेमेंट्स ऑप्शन आहे. तर सरांनी जे काही फीस वगैरे तुम्हाला असाईन करतील सर, तिथे पेमेंट सेक्शनमधून तुम्ही डायरेक्टली फीसुद्धा पे करू शकता. ठीक आहे, आणि प्रोफाईलमध्ये जाऊन तुमचं नाव वगैरे टाईप करण्याचं ऑप्शन तुम्हाला भेटेल. तुमचं नाव तुम्ही टाकू शकता, नंबर टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे सर रोल नंबर देतील ते रोल नंबर टाकायचा आहे. तुमच्या पॅरेंट्सचे इन्फॉर्मेशन टाकायचं आहे, पॅरेंट्सचं नाव नंबर टाकायचं आहे. पर्सनल डिटेल्समध्ये तुमचा डेट ऑफ बर्थ, जेंडर, ब्लड ग्रुप हे सुद्धा तुम्हाला टाकता येतो. तुमच्याकडे जर आधार कार्ड वगैरे असेल ते पण तुम्हाला अपलोड करता येतो, पॅन कार्ड अपलोड करता येतो, तुमचा ॲड्रेस अपलोड करता येतो आणि एज्युकेशनल डिटेल्स वगैरे सुद्धा तुम्हाला अपडेट किंवा अपलोड करता येतो. ॲप्लिकेशन थ्रू तुम्ही टेस्ट वगैरे पण देऊ शकता सरांना. सरांनी जे काही टेस्ट तुम्हाला देतील, म्हणजे जे काही टेस्ट वगैरे असाईन करतील, ते टेस्टसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देऊ शकता आणि त्याचे जे मार्क्स वगैरे आहे तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू भेटणार. म्हणजे तुम्हाला सगळं कळणार की तुमचा रँक किती आलेला आहे बॅचमध्ये, क्लासमध्ये तुम्ही कोणत्या रँकवर आलेला आहे. ठीक आहे, आणि होमवर्कसाठी पण हा ॲप यूजफुल आहे. तुम्हाला जे वेळोवेळी सर होमवर्क वगैरे देतील ते तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू सबमिट पण करू शकता. ठीक आहे, थँक्यू.